नमस्कार, सिद्धी टेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ब्लाउजचा एक सुंदर असा गळा बघणार आहोत। त्यासाठी मी हा ब्लाउज पीस आणि अस्तर कट करून घेतलेला आहे। त्याची आता मापे सांगते तुम्हाला। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस म्हणजे मी 14.5 इंच उंची घेतलेली आहे। शोल्डर मी 6.5 इंचांचा घेतलेला आहे। इथून खाली मुंडा मी 5.5 इंचांचा घेतलेला आहे। कमरेचा चौथा भाग 7.5 इंच प्लस 3 इंच घेतलेला आहे, 2 इंच फिटिंगसाठी आणि 1 इंच मागच्या टकसाठी। आता छाती आपली 36 इंचाची आहे, तर छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं मी 11 इंच माप घेतलेलं आहे। आता आपण सगळ्यात पहिले ब्लाउज पीसला अस्तर जोडून घेणार आहोत आणि गळ्याची मापं ही कॅनव्हासवरती टाकून कट करून घेणार आहोत। पहिले आपण अस्तर जोडून घेऊया। हा जो जादाचा कपडा आहे ब्लाउज पीसचा, तो आता आपण कट करून घेणार आहोत। हे मी असं ब्लाउज पीस आणि अस्तर जोडून घेतलेलं आहे। आता आपण याचा मध्य काढून घेणार आहोत। वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्ही कुठून आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया। आता कॅनव्हास वरती आपण गळा कसा काढायचा ते बघणार आहोत। मी हे कॅनव्हास घेतलेलं आहे। या कॅनव्हासवरती आपल्याला पहिले गळा आखून घ्यायचा आहे। तर मी पहिले गळ्याची रुंदी टाकत आहे। वरती 1/2 इंचाचा गॅप ठेवायचा आहे आपल्याला। 2.5 इंच रुंदी ठेवत आहे आणि गळ्याची खोली ही मी 9.5 इंचांची ठेवत आहे। 9.5 वर एक मार्क करूया। या बाजूला ही आपल्याला 2.5 इंचाचीच रुंदी ठेवायची आहे। हा आपला बॉक्स काढून झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये गळाचा आकार टाकणार आहोत। तर खालच्या बाजूने आपल्याला थोडासा असा राऊंड घ्यायचा आहे। मी मार्करच्या साह्याने डार्क करत आहे, म्हणजे व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला। साईडनं आपल्याला 1 इंचाचा अंतर ठेवून कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। हा आपला गळा असा झालेला आहे। हा आता मी कपड्यावरती ठेवून प्रेस करून घेणार आहे। हे असा मी गळा अस्तरच्या कपड्यावरती ठेवून प्रेस करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला फोल्ड करून शिलाय मारायची आहे। त्याआधी आपण साईडला थोडेसे कट मारून घेऊया। हा असा गळा तयार केलेला आहे। आता आपण याचा मध्य काढून घेऊया। हा मी मागचा भाग घेतलेला आहे। त्याच्यावरती आपण शिवलेला जो गळा आहे तो व्यवस्थित असा मध्यावर ठेवायचा आहे। दोन्ही कुठनं बघायचं व्यवस्थित जुळलंय का, आणि आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला अस्तरचा जो कपडा आहे तो इकडं तिकडं हलणार नाही। त्यासाठी आपण या पिना लावून घेणार आहोत। आता आपल्याला इथे एकदम साईटनं शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण गळ्यालाही अशा आपण शिलाई मारणार आहोत। हा असा मी पूर्ण गळा शिवून घेतलेला आहे। आता आपण त्याला कट करून घेणार आहोत। अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला कट करायचा आहे। हा आपण कापून घेतलेला गळा आहे, त्याला आता आपण इथून असे बारीक बारीक कट मारून घेणार आहोत। म्हणजे आपला गळा जेव्हा आपण पलटी करू तेव्हा तो फिनिशिंग मध्ये व्यवस्थित बसतो।
हे असे पूर्ण गळ्याला मी कट मारून घेतलेले आहेत। आता आपण गळा आतल्या बाजूला फोल्ड करून घेणार आहोत। त्यासाठी असं व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। तर हे जे कोना आहेत ते आपण सुईच्या सहाय्याने असे बाहेर व्यवस्थित काढून घेणार आहोत। हे मी असं व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे। आता आपल्याला एकदम अशी साईडनं पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हा असा आपला गळा एकदम फिनिशिंग मध्ये शिवून झालेला आहे। आता आपल्याला इथं नाड्या लावायच्या आहेत, त्यासाठी आपण आता नाड्या बनवून घेणार आहोत। या मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत, याच्या आपल्याला नाड्या बनवायच्या आहेत गळ्याला जोडण्यासाठी। ही मी सुई घेतलेली आहे। आता आपण नाडी सरळ करून घेणार आहोत। एका कोपऱ्यात अशी सुई ओवून गाठ मारायची आहे आणि सुईची उलटी बाजू आपल्याला नाडीच्या आतमध्ये घालून नाडी सरळ करून घ्यायची आहे। ही मी अशी नाडी बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही नाडी गळ्याला जोडायची आहे। ह्या दोन नाड्या आहेत त्या आपल्याला एक इथं अशी जोडायची आहे आणि एक या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जोडायची आहे। तर मापात आपण पहिले व्यवस्थित नाडी कट करून घेऊया। आता ह्या दोन्ही नाड्यांची आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे। त्याची थोडीशी मोठी नाडी आहे त्याची आपण एक गाठ मारून घेऊया आणि सिंगल नाडी त्याच्यामध्ये फसवून घ्यायची आहे, म्हणजे हे आपली अशी तयार होईल नाडी। तर ही नाडी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे। याने अशा नाड्या लावून घेतलेल्या आहेत। बघा कशा व्यवस्थित एकदम फिनिशिंग मध्ये नाडी बसलेली आहे। आता आपण लेस लावणार आहोत गळ्याला, त्यासाठी मी ही लेस घेतलेली आहे। आता पूर्ण गळ्याला आपल्याला अशी राऊंड मध्ये लेस लावून घ्यायची आहे। इथं जे राऊंड आहे तिथं व्यवस्थित आपल्याला एक एक कोना काढून लेस लावायची आहे। सुंदर असा हा आपला गळा शिवून झालेला आहे। लेस लावल्यामुळं गळ्याला अजून खूप छान लुक आलेला आहे। आता आपण याला टक्स मारून मागची कमरपट्टी जोडून घेणार आहोत। या अशी मी ब्लाऊजला कमरपट्टी जोडून घेतलेली आहे। या पॉईंटवर आता आपला ब्लाऊजचा गळा पूर्ण झालेला आहे। कसा एकदम व्यवस्थित फिनिशिंग मध्ये ब्लाऊजचा गळा आलेला आहे बघा। हा आपला गळा एकदम फिनिशिंग मध्ये शिवून झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। खूप लोक आपल्या चॅनेलवर येतात, त्यातले 96% लोक पण सबस्क्राईब करत नाहीत। तर तसे न करता आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात। जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं काय मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।